नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वे? बरे आहात ना? सध्याच्या वैश्विक महामारीचा काळ सुरू आहे, तरी आपण जपून व काळजीपूर्वक स्वतःची व कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्याची काळजी घेताय ना? अरेच्चा, मी एवढं बोलून राहिलो पण माझी ओळख करून द्यायची तर राहिलीच. खरं म्हणजे आपुलकीच्या नात्यामध्ये ओळख लागतच नाही म्हणा, पण असो. माझं नाव भूमिपुत्र मैदा. मी कळवा आणि खारी या दोन गावांच्या कुशीत वसलेलं एक दुर्लक्षित भूखंड होतो, जेथे काही वर्षांपूर्वी फक्त दगड, खडक आणि जंगली झाडांच्या फांद्या रांजत होत्या. पण एके दिवशी चालता फिरताना कळवा आणि खारी गावातील काही उत्स्फूर्त खेळाडूंच्या नजरेस मी आलो. माझी दुर्दैव अवस्था पाहून त्यांना एक संकल्पना सुचली की या खडकाळ भूखंडाचे जर सुशोभीकरण केले तर इथे किती सुंदर असे भव्य दिव्य मैदानात रूपांतर होऊ शकते. म्हणून कळवा आणि खारेगावातील काही मातब्बर समविचारिक व्यक्तिमत्वांनी पुढाकार घेतला. सदर भूखंड हे कोणाचे आहे, कुठे सरकारी आरक्षण तर नाही ना, याचा संपूर्ण अभ्यास केला. संपूर्ण अभ्यासक्रमावरती हे खेळाचे मैदान कसे बनू शकते याच्यावरती उपाययोजना करण्यात आली. आणि ठाण्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत लोकप्रतिनिधींच्या मार्फत संवाद साधला, सदर उपाययोजना त्यांच्यासमोर मांडण्यात आली आणि त्यानंतर सदर भूखंडावरती मैदान बनवण्यासाठी कळवा खारेगावातील 40+ संघ तील सर्व खेळाडूंनी आणि सर्व क्रीडाप्रेमींनी कृतिशीलपणे या दुर्लक्षित भूखंडावरती श्रमदान सुरू केले. जंगलयुक्त झाडे काढली, भूखंडावरील दगड, खडक यांचे विलगीकरण करण्यात आले. मैदानात JCP माध्यमातून अस्तित्वात असलेली मातीचे एकीकरण करून त्याच्यावरती पुनश्च लाल व मुरुम अशा खेळाच्या मैदानात उपयुक्त असलेल्या वाळूंचा समावेश करून एक सपाट मैदानात रूपांतर करण्यात आले. काही दिवसांनंतर त्याच मैदानावरती मैदानात एक क्रिकेटची खेळपट्टी बनवण्यात आली. एकेकाळी दुर्लक्षित अवस्थेत असणारा मी एक सुंदर भव्य दिव्य खेळाच्या मैदानाच्या स्वरूपात दिसू लागला. ओळख व नाव नसणारा मी एके दिवशी भूमिपुत्र मैदान म्हणून मला ओळख देण्यात आली. खेळाचे हे मैदान भूमिपुत्र मैदान म्हणून याचे उद्घाटन व सलामीचा सामना म्हणून क्रिकेटचा सामना खेळण्यात आला. सदर खेळ खेळण्यासाठी कळवा खारेगावातील माझे बांधव आणि ठाण्यातील आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर सलामीचा सामना खेळण्यात आला. त्यानंतर कालांतराने माझ्या अंगणात भव्य दिव्य असे क्रिकेटचे सामने होऊ लागले. एकेकाळी याच परिसरातील लोक माझ्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते, पण या सुशोभीकरणानंतर सकाळ संध्याकाळ येथे फेरफटका मारू लागली. त्याचप्रमाणे अनेक लोक त्यांच्या मुलाबाळांसोबत छोटे मोठे खेळ खेळताना दिसू लागले. सगळं काही सुंदर चाललेलं होतं, सगळं काही सुरळीत चाललेलं होतं, पण सन 2020 चीन येथील उगमस्थानी पावलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरावरती पसरला आणि त्याच प्रादुर्भावावरती मात करण्यासाठी ठाण्यातील प्रशासकीय आणि प्रशासनामार्फत अनेक रुग्णांच्या उपचारासाठी याच भूमिपुत्र मैदानावरती एक तात्पुरता कोविड सेंटर उभारण्यात आले आणि त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून अनेक रुग्णांच्या उपचारासाठी मी सार्थकी ठरलो. जर मी काही वर्षांपूर्वी सारखाच आजही असाच दुर्लक्षित असतो तर माझ्या माध्यमातून अनेक रुग्ण बरे झाले नसते, अनेक रुग्णांच्या उपचारासाठी वेळप्रसंगी सोय झाली नसती. माझी ओळख भूमिपुत्र मैदान ही एकेकाळी फक्त मर्यादित होती, तीच या कोविड सेंटरच्यामुळे पंचक्रोशी सुप्रसिद्ध झाली. माझ्यासारख्या दुर्लक्षित व पोरखा भूखंडला नाव देणारे कळवा आणि खारीगाव 40+ संघ, मला पंचक्रोशी सुप्रसिद्ध करणारे कळवा आणि खारेगाव 40+ संघ, वैश्विक जागतिक महामारीत मला उपयुक्त ठरवणारे कळवा आणि खारेगाव 40+ संघ. कळवा खारेगाव 40+ संघ नसता तर परिसरातील अनेकांच्या मदतीला धावून आलेले कोविड सेंटर म्हणून उपयुक्त ठरणारे भूमिपुत्र मैदानच नसते. मला ओळख देणारे वैश्विक महापारीत उपयुक्त ठरवणारे भूमिपुत्र मैदानाचे जनक कळवा आणि खारेगाव 40+ संघ आणि सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकारी यांचे कोटी कोटी आभार. मी
भूमिपुत्र मैदान ह्या लोकांच्या सार्थकी ठरतोय त्याचे सर्व श्रेय कळवा आणि खारीगाव 40+ संघ। ही वेळ सुद्धा सरणार आहे, ही महामारी सुद्धा संपणार आहे, एक नवीन आनंदाचा सूर्योदय होणार आहे। त्या नवीन सूर्योदयाच्या प्रकाशाच्या किरणामध्ये भूमिपुत्र मैदानावरती सर्व प्रकारचे खेळ खेळताना पुन्हा एकदा हा मैदान नांदणार आहे। कळवा खारीगाव 40+ संघाचे सर्व शिलेदार यांच्या कार्यास एक सलाम, त्यांच्या कामास एक सलाम, त्यांचे कार्य हे वाखडण्याजोगीस आहे, त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि लाल सलाम।